नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। समोरील सडेल रेमेचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की संपूर्ण देशात पावसाची परिस्थिती असून महाराष्ट्रात देखील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती आहे। समोरील सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रात अत्यंत चांगली पावसाची परिस्थिती आज रात्री आहे। 6:30 दरम्यान आपण पाहू शकता संपूर्ण कोकण किनारपट्टीला अगदी गोव्यापर्यंत पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्याही पूर्वेला आणि काही अंशांनी उत्तरेला या ठिकाणी सुद्धा पाऊस होतो आहे। मालेगावपर्यंत ती परिस्थिती असणार आहे। नाशिकच्या पूर्वेला बऱ्याच दिवसापासून पाऊस नाही, पण या ठिकाणी सुद्धा आज रात्री पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, काही प्रमाणात वाशिममध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। उस्मानाबादमध्ये, सोलापूर पश्चिममध्ये, सांगलीत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे। रात्री उशिरापर्यंत नाशिक पूर्वला औरंगाबादपर्यंत पावसाचं क्षेत्र आहे। या ठिकाणी पाऊस होणं अपेक्षित आहे। मुंबई किनारपट्टीला सुद्धा आणि कोकण किनारपट्टीला पणजीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहणार आहे। त्याच्यावेळेस आपण पाहू शकता की लातूर, सोलापूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस असण्याची शक्यता आहे। रात्री 9:30 परिस्थिती आपण पाहतो आहोत। अमरावतीच्या उत्तरेला सुद्धा पाऊस असण्याची शक्यता आहे। आपण रात्री 12:30 परिस्थिती बघितली तर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ, वर्धा म्हणजे अमरावतीच्या दक्षिणी भागामध्ये पाऊस दिसतो आहे। चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भात चंद्रपूर ते गोंदिया या ठिकाणी एक पावसाचं क्षेत्र तयार होतं आहे। अकोला पश्चिमेला आपण बुलढाण्यापर्यंत एक पावसाचं क्षेत्र हलक्या स्वरूपाचं तयार होताना दिसत आहे। आपण बघू शकता धुळे आणि जळगाव या ठिकाणी रात्री 12:30 दरम्यान पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे। मुंबईपासून पालघर ते जवळपास पणजीपर्यंत म्हणजे गोव्यापर्यंत रात्री पावसाची परिस्थिती वाढणार आहे असं या मॉडेलमधनुसार आपल्याला दिसतं आहे। साधारणपणे रात्री 3:30 परिस्थिती पाहतो आहोत। नंदुरबार, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि धुळेमध्ये जास्त जोर आहे पावसांचा। त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला रात्री उशिरा पावसात जोर असणार आहे। 3:30 परिस्थिती आपण पाहतो। 5:30 परिस्थिती बघितली तर आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळ्याच्या उत्तरेकडील आणि काही प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विरळ स्वरूपात जळगावमध्ये पाऊस दिसणार आहे। मात्र नंदुरबार आणि धुळ्याच्या उत्तरेला जोरदार पाऊस असणार आहे। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला जोरदार पाऊस असणार आहे। कोकण किनारपट्टीला रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे किनारपट्टी भागामध्ये। त्याचवेळेस विदर्भात मात्र पावसाचा जोर कमी असेल। विरळ स्वरूपात पाऊस गोंदिया आणि भंडारामध्ये होत राहील। इतरही जिल्ह्यामध्ये स्थानिक पावसाचे क्षेत्र निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। विशेष पावसाचं क्षेत्र दिसत नाही। समोरील इमेजमध्ये पाहू शकता उद्या 12:30 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे। संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचं क्षेत्र आहे। जालना जिल्ह्यामध्ये पावसाचं क्षेत्र आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव थोडा कमी असेल या मॉडेलनुसार। 1:30 11 तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर आहे। सुरतजवळ चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे। त्याचवेळेस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पण बारकाईने बघितलं तर आपण नंदुरबारमध्ये खूप मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। धुळ्याच्याही उत्तरेला आपल्याला पाऊस असेल। नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस असेल। विशेष करून उद्या दुपारपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, जालन्यामध्ये, बीडमध्ये पावसाचा जोर असणार आहे। त्याचवेळेस लातूर, सोलापूर, सांगली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पण पाऊस असेल। मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर थोडा कमी असेल। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टीच्या सर्वच भागात पावसाचा जोर वाढणार आहे।
उद्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जोरदार पावसाचं क्षेत्र पाहतो आहोत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. आपण पाहू शकता पुण्याच्या पूर्वेला, म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर आहे, संपूर्ण कोकण किनारपट्टीत जोर आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर आहे, सांगलीमध्ये सोलापूरमध्ये पावसाचा जोर आहे, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस होताना दक्षिणी भागात दिसेल, लातूरच्या पश्चिमी भागातसुद्धा पावसाचा जोर 5-6 दरम्यान असणार आहे, नांदेडला उत्तरेला पावसाचं मोठं क्षेत्र 5-6 दरम्यान उद्या असणार आहे, अमरावतीच्याही उत्तरेला पावसाचं क्षेत्र असेल, नागपूर गोंदियामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे क्षेत्र निर्माण होणार आहेत, परंतु विशेष पाऊस हा केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पश्चिम आणि नंदुरबारमध्ये पडताना दिसतो आहे. मुंबई परिसरातही जोरदार पाऊस, नवी मुंबईतही आपल्याला जोरदार पाऊस दिसतो आहे. उद्या उशिरा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस दिसतो आहे. सांगली सोलापूर लातूर, विशेष म्हणजे नांदेड ते लातूरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आपल्याला दिसते आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होताना दिसतो आहे. हा जो रेड कलरचा मोठा या ठिकाणी बिंदू दिसतो आहे, ही या ठिकाणचा कमी दाब आहे, त्यामुळे या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान वाशिम हिंगोली अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचे पावसाचे क्षेत्र असतील. जळगावच्या दक्षिणी भागात मालेगावच्या परिसरामध्ये आणि नंदुरबारमध्ये मात्र चांगला पाऊस उद्या उशिरा दिसतो आहे. अकोल्याच्या उत्तरेला अमरावती पश्चिमेलासुद्धा पावसाचं क्षेत्र आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला पावसाचं मोठं क्षेत्र दिसतं आहे. नागपूरच्या उत्तरेलासुद्धा एक पावसाचं क्षेत्र आहे, परंतु पूर्व विदर्भामध्ये उद्या पावसाचा जोर थोडा कमी असेल. उद्या आपण 6:30 परिस्थिती बघतो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर आहे. पुण्याच्या समोर म्हणजे साधारणपणे सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागात जोर आहे. नंदुरबारमध्ये पावसाचा जोर आहे. अहमदनगरच्या आजूबाजूनेसुद्धा पावसाचा जोर आपल्याला समोर दिसतो आहे. आपण पाहू शकता एक नागपूर आणि गोंदियाच्या दरम्यान एक मध्यम पावसाचं क्षेत्र दिसतं आहे. जळगावमध्ये विरळ स्वरूपात पाऊस पडणार आहे. धुळ्यामध्येही पावसाचं क्षेत्र मध्यम स्वरूपाचं असणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असणार आहे. सांगली सोलापूरमध्ये सर्वत्र पाऊस असणार आहे. उस्मानाबादमध्ये सुद्धा पाऊस असणार आहे. आपण उद्या रात्रीची उशिराची परिस्थिती बघितली तर एक पावसाचं क्षेत्र आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये बीड परभणी वाशिम हिंगोलीच्या बुलढाण्याच्या दरम्यान दिसत आहे. पण पाहू शकता त्याचवेळेस कोकण किनारपट्टीला पावसाचा खूप जोर वाढलेला असेल. उद्या रात्री उशिराची परिस्थिती आपण पाहिली तर कोकण किनारपट्टीला पाऊस आहे. 11:30 रात्रीची परिस्थिती बघितली तर आपण या समोरील इमेजमध्ये बारकाईने बघू शकता की अकोला अमरावतीच्या दरम्यान नांदेडच्या उत्तरेला आणि पूर्वेला चंद्रपूरपर्यंत मोठ्या पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही तालुक्यांमध्ये आणि नागपूरच्याही चंद्रपूरच्याही काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस उद्या रात्री होण्याची शक्यता आहे. आज रात्री आणि उद्या रात्री 12:30 अंदाज बघितल्यानंतर महाराष्ट्रात आपल्याला अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय दिसतो आहे. काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय बळीराजा.